नमस्कार जरा हटके या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटामध्ये विष तयार होत आहे तर कोणते अन्नपदार्थ आहेत जे आपण एकत्र खाल्ले नाही पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील विरोधी अन्न म्हणजे असे पदार्थ जे एकमेकांसोबत खाणे अयोग्य असते त्यांच्या मिश्रणाने दोन ॲसिड एकत्र केल्याप्रमाणे प्रक्रिया घडते आणि त्यामुळे आपली तब्येत बिघडू शकते इतकेच नव्हे तर जीवावरही वेतू शकते त्यामुळे विरोधी अन्न कोणते हे आपल्याला माहीत असले पाहिजे बघूयात आपण इतके वर्षे कोणते विरोधी पदार्थ खात आहोत आणि कोणते बंद केले पाहिजेत तर एक नंबरला आहे कांदा आणि दूध हे दोन चुकूनही एकत्र खाऊ नये एक झाल्यावर नंतर दुसरे असेही खाऊ नये दुधावर कांदा किंवा कांद्यावर दूध पोटात गेले तर आपल्या शरीरास हे घातक आहे ह्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला त्वचा रोग होऊ शकतात जसे दात खाज एग्मिसिमा सोरायसिस इत्यादी रोग आपल्याला होऊ शकतात त्यानंतर आहे फळे आणि दूध कुठलेही फळे आणि खास करून आंबट फळे आणि दूध हे देखील अत्यंत वाईट विरोधी आहे फनस संत्री मोसंबी द्राक्ष ह्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते आणि त्यामुळे दूध देखील फाटते हे सुद्धा ॲसिडिटी है कारक आहे त्यामुळे देखील त्वचा रोग उद्भवतात मात्र आवळा आणि दूध हे कॉम्बिनेशन हानिकारक नाही तसेच आंबा आंबा आणि दूध हे घालून केलेला आमरस सगळ्यांनाच आवडतो मात्र कैरी आणि दूध म्हणजे विष शरीरास अत्यंत हानिकारक मांसाहारी लोकांना दूध आणि मासे देखील वर्ज्य आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रांना शेअर करा